कोरोनामुळे 2 वर्षात कुठलाही सण साजरा झाला नव्हता. यावेळी मात्र जामखेड तालुक्यामधील खर्डा येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मागील 4-5 दिवसांपासून खर्डा परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे सर्व नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणच्या तळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. खर्डा येथे बैलपोळ्याच्या दिवशी कानिफनाथ बैलाचा मान असतो. अनादि काळापासून पाटलांच्या हस्ते तोरण तोडून व मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून सजवलेले बैल घेऊन जाण्याची प्रथा येथे चालत आली आहे. यावेळी मिरवणुकीमध्ये सजवलेले बैल घेऊन शेतकऱ्यांची मोठी गर्दी केली होती. शेतकरी बैलांना रंगीबेरंगी झुली पांघरून रंगवतात व शिंगांना फुगे लावतात. बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढून शनि मारुतीचे दर्शन घेतले जाते. या दिवशी सर्व शेतकरी बैलांसाठी 1 दिवसाचा उपवास धरतात. बैलांची पूजा करून शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस नाईक संभाजी शेंडे व म्हस्के यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बातमी प्रतिनिधी गणेश चवेरी, मायभूमी न्यूज, खर्डा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.